हरघरची दूर म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना झाली आणि ती घटना झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करायचा कोणीतरी कार्यक्रम घेतला होता. आणि खरं तर हा माझा आरोप आहे की हरघरची तुम्हाला बातमी दाबायची होती म्हणून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी केली हे या महाराष्ट्राचं सत्य आहे. तुम्ही बघा असं कसं होऊ शकतं, असं कसं होऊ शकतं, रोज कसं काय गॉसिप पक्षाबद्दल बाहेर कशात काय नाही गॉसिप कशा. आजच एक पत्रकार मला भेटायला आला होता, त्यांनी मला 5 प्रश्न विचारले. म्हणलं कोणी सांगितलं सोर्स, म्हणलं कोण आहे बाबा तुझा सोर्स, मी नाही सोर्स सांगू शकत. म्हणलं कोण आहे नेता आहे पक्षाचा, नाही नाही असेच आमचे सोर्स. कोण आहे तो यांचे सोर्स बरोबर, मग ते दुसऱ्या पक्षात आहेत का आपल्या पक्षात आहेत ह्याची पहिलं आपण चेकिंग केलं पाहिजे. कारण सत्य तर काहीच होत नव्हतं. एक म्हणतात अरे मीटिंग लावली मीटिंग लावली मीटिंग लावली, त्या घरच्यांना माहिती नाही मीटिंग लावली, ह्यांना कसं माहिती हो मीटिंग लावली. आणि मग क्लॅरिफिकेशन, आमची मीटिंगच नाही, मग तुझा सोर्स कोण आहे हा मीटिंग लावणारा सांगणारा. आपलीच बदनामी कशी काय हो, आज 10 दिवसात झाली, इतके दिवसात झाली नाही, आत्ताच्या 10 दिवस म्हणजे खारगरची घटना झाली आणि आपली बदनामी सायमल्टेनियसली कसं झालं, हे षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. कारण त्यांना जर कुणाची भीती आहे तर ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. हे सत्य या राज्याचं नाही देशाचं. त्यामुळे लढाई कुणाची आहे, लढाई तर लढलीच पाहिजे. आपण लढेंगे और जितेंगे, पण त्याच्यासाठी संघटना पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरली पाहिजे. लोकांच्या सुखदुःखात आहे, आपली सत्ता असती तेव्हा पण आपण केलं पाहिजे.